स्वप्नांच्या पलीकडे। आई काही होणार नाही वैदे, विश्वास ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल। आणि बघ, जी काही संकट येतील ना, ती आपण सगळ्यांनी एकत्र मिळून त्याला सामोरं जायचंय। घाबरू नको, जा। अहो येत आहे ना, पानं वाढली आहेत। नाही, मला खावस वाटत नाही। का हो, अस्वस्थ वाटतंय का? हा, तर मी तुम्हाला म्हणाले होते सामंतांचा फोन घेऊ नका म्हणून। नाही तसं नाही ग शालिनी, परवा दसरा आहे। हो नका आठवण काढून देऊ दसऱ्याची। अगं, कोंबडं झाकलं तरी काही उजाडायचं राहणार आहे का? मी काय म्हणतो शालिनी, घरातलं बारीक सारीक काही विकलं तरी एवढे जमणार नाहीत ना पैसे। बारीक सारीक विकायचं आणि मग जायचं कुठे आपण? जाऊ दे ना, आहे ना देवाला काळजी आपली, तुम्ही नका चिंता करू। आहो तिवी तिवी आज अष्टमी आहेच। मी देवी यायला साखरच खालते बस। कळलंच नाही बोलत बोलत कुठपर्यंत आलो। कळलंच नाही ना घर कधी गेलं। घर गेलं नाही अजून, तुला सामंतांचे पैसे नाही देता आले तर मात्र जाईल। जाईल म्हणजे जाणारच आहे दादा, अजूनही काही अरेंजमेंट झालेली नाहीये। उद्या काय होईल असं वाटतही नाही। एका दिवसात काय चमत्कार घडणार आहे रे? असताना श्रेयस, काही होणार नाहीये हे समोर दिसतंय, तरी मनात एक कुठेतरी आशा असते आतमध्ये, होईल होईल होईल, हे संकट टळेल। काही होणार नाहीये दादा, काही होणार नाही। मला आता असं वाटतं ना की आपण तयारी केली पाहिजे। सामंतांनी घर जप्त केल्यावर कुठे राहायला जायचं बघितलं पाहिजे आता आपण। माघारी ग तुळजापुरीचा बाजारी, मला बाई जायाच माघारी ग तुळजापुरीच्या बाजारी। तुळजापूरला जाईना हळद कुंकू घेईना, आई अंबेला चढवीन ग लवकर माघारी येईना, आई अंबेला चढवीन ग लवकर माघारी येईना। तुळजापूरला जाईना खाण नारळ घेईना, आईची ओटी भरीन ग लवकर माघारी येईना।
आईची ओटी भरी न ग लवकर मघारी येईन तुळजापूरला जाईन सर्व संग मी सोडीन आई अंबेला भजी न ग लवकर मघारी येईन पिठा मिठाचा जोगवा द्याग मयानो दरबारी मला बाई जायाच गुरुवारी ग गुरुवारी ग तुळजापुरीच्या बाजारी गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास मते गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट आई भेटूया दसऱ्याला. लक्षात आहे ना तुमच्या? सामंत सर, तुम्हाला पैशाची काहीच कमतरता नाही. आजची परिस्थिती आमच्यावर आली. देव करू तुमच्यावर अशी परिस्थिती न येऊ. तसं बघितलं तर तुम्ही जर मनात आणलं तर हे सगळं बदलू शकतं. अरे वा, तुमच्या या सोसायटीमध्ये काही ना काहीतरी चालूच असत. नाही आज काय आहे, साखरपुडा? नाही, अष्टमी. अष्टमी आहे ना, घागरी फुंकण्याचा कार्यक्रम. नवरात्र? अरे वा वा वा, खूपच छान. हो ती तुम्हा मध्यम वर्गीयांची की नाही, मला कमालच वाटते. कमाल म्हणजे काय, गंमतच वाटते. हो तुम्ही लोक की नाही आपली संस्कृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत असता. गोंधळ सगळा देवीचा गोंधळ मी बघू शकतो. तुमचा गोंधळ बघा ना. चला ना. हुंका खाली शोभून दिसते हळदीची टिकली भाळी माझ्या गुलाल भरला दिसतो शोभून आई माझ्या अंबिकेन दिल धाडून मी पाटकर साहेबांना सांगितलं होत तुमच्या या धाकट्या सुनेला या वैदईला एकटी माझ्याकडे पाठवा. काय काय बोलताय काय तुम्ही सामंत साहेब? इतकं घाणेरडा अर्थ काढलात तुम्ही. माझ्या मनात सुद्धा तसं काही नव्हतं. फार सज्जन माणूस आहे मी. तुम्ही मला असं तसं समजता? हो या देवीचा पूजक आहे मी. मी असा कसा विचार करे? मग वैदेहीला एकटीलाच पाठवायला का सांगत होता? हे सगळं जे काय घडलंय ना ते तिच्या एकटीमुळेच घडलेलं आहे. मग तिला जर शिक्षा सांगायची असेल तर ती शिक्षा कोणाला सांगायची? तिला, एकटीला. तुम्हाला सगळ्यांना जर संकटातून मुक्त करायचं असेल तर जो मार्ग मला सुचवायचा आहे तो कोणाला सुचवायचा? तिला, एकटीला. मला सांगा, जो मार्ग तुम्ही वैदेहीला सांगणार आहात ना तो मला सांगा. ठीक आहे,
माझी काही हरकत नाही. तुम्हाला काय किंवा तिला काय, तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे जर वागणार असाल तर तुमचं सगळं कर्ज माफ करेल. नको नको समज, आम्हाला कर्ज माफी मुळीच नको. आम्ही तुमचे सगळे पैसे चुकते करणार आहोत. आम्हाला फक्त थोडी मुदत हवी आहे, ती कृपा करून तुम्ही द्याल तर बरं होईल. इथं देव द्यायला आलाय दोन डोळे आणि आंधळा म्हणतोय मला काठी दे, कव्वाल आहे तुमची. ठीक आहे, तुमच्या मनासारखं जर घडायचं असेल तर माझी एक अट आहे. अट कसली? या तुमच्या धाकट्या सुनेला, या वैदेहीला कायमची घरातून बाहेर काढा. म्हणजे तुमचं सगळं कर्ज मी कायमचं माफ करेन. लक्षात इला मा. बोलताय काय तुम्ही सामंत साहेब? वैदेहीला घराच्या बाहेर काढायचं? ती माझी नाचू नये, पाटकरांच्या घरची लक्ष्मी आहे ती, तिला बाहेर काढायचं. घरची लक्ष्मी? या लक्ष्मीनंच तुमचा घात केलाय, अजून लक्षात नाही आलं तुमच्या काय आहे? असं नका करू समजे, मी हात सोडते तुम्हाला. अहो अहो, अजून तिच्या अंगाची हळद सुद्धा उतरली नाही. तिची चूक झाली खरी, पण तिची चूक तुम्ही पोटात घ्या. तुम्ही मोठ्या आहात, मोठ्या मनानं तिला माफ करा. मी मोठ्या मनाचा नाही आई, मी खूप लहान माणूस आहे. तुम्हीच मोठ्या मनानं या लहान माणसाला जरा माफ करा. मी हात जोडतो. नका सामंत साहेब, नका असं करू. अहो तुम्ही देवाचं इतकं करता, देवाला मानता तुम्ही, आमची तुम्हाला दयाच येत नाही का हो? अहो चूक झाली लेकराकडून, म्हणून काय कोणी लेकराला मारूनच टाकत का? नाही ना, मी हात सोडते. आमच्यावर अन्याय नका करू. तुमचे पैसे देणार नाही असं कुठं म्हटले? आम्ही कुणाचाही पैसा ठेवलेला नाही. तुम्ही आधीच आमच्यावर इतके उपकार केलेले आहेत, थोडेसे. हे बघा, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या नात सुनेला घरातून कायमचं बाहेर काढाल, त्याच क्षणी मी तुमचं कर्ज कायमचं माफ करेन. अहो, कर्ज चुकवण्यासाठी कुणी आपल्या सुनेला घराच्या बाहेर काढतात का? लोक शेण घालतील आमच्या तोंडात. मग तुमच्या या नाच सुनेमुळं लोकांनी माझ्या तोंडात शेण घालायचं बाकी ठेवलं होतं, त्याचं काय? सर्वत्र माझी छितू झाली या तुमच्या नाच सुनेमुळे, त्याचं काय? काय आहे ना आई,
हिशोब पैशांचा असो किंवा कर्माचा असो बरोबर व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? आई आता तुम्ही काही बोलूच नका. तुम्ही उपाय विचारला म्हणून मी तुम्हाला उपाय सांगितला हो की नाही? आता याच्या पलीकडे माझ्याकडे दुसरा पर्याय नाही हो. तुमची सगळ्यांची घुसमट चाललेली आहे की नाही? मग तुमच्या नाच सुनेला कायमची घराबाहेर काढा आणि मोकळ्या हवेत जगा आहे की नाही? मग नाहीतर दसऱ्याला तुम्ही माझे पैसे जर सगळे दिले नाहीत तर मी तुमच्या घरावर जप्ती आणेन आणि या तुमच्या घरच्या लक्ष्मी सकट तुम्हा सगळ्यांना देशोधडीला लावेन. लक्षात येईला मग? तेव्हा मार्ग कुठला स्वीकारायचा हे तुमचं तुम्ही ठरवा. कसं जप्त करतील? 5 लाखाचं नाही कर्ज आणि हे काय 25 लाखाचा फ्लॅट जप्त करणार? का नाही करू शकत? तो अगदीच करू शकतो. सामान देतो तो करणारच आहे. नोटीस बजावली त्याने आपल्या घरावर, मग तसंच पोलिसांना आताशी पकडून तो आपल्याला घराच्या बाहेर काढेल, घर जप्त करेल आपलं. अरे पण हा अन्याय आहे. अन्याय आहेच हा. तो अन्याय करतोच. अन्यायानेच तो मोठा झालेला आहे. आपण त्याच्या विरुद्ध मारे कोर्टात जाऊ, धावाधाव करू, न्याय मिळवू सुद्धा आपण, पण तो पण तुझे माझे केस पिकलेले असतील. आणि आई बाबा तर त्या दिवशी तू आणि वैद्यने तिकडे रायरेश्वराला जाऊन जो काही गोंधळ घातलात ना, त्याच्यामुळे आज ही वेळ आपल्यावर आली असं मी म्हंटल. तुमच्यामुळे झालंय असं म्हंटल तर काय चुकलं माझं? एक मिनिट. वैद्यने जे केलं आणि वैद्यने जे केलं या जमीन अस्मानचा फरक आहे. एवढाही काही मान करायची गरज नाही. एवढंच असेल ना तर हे ऐक, तुझ्या लग्नाचा खर्च मी केला. तो खर्च जर का मी सेव्ह केला असता आणि सामंतना दिला असता ना, आज सामंतांचं कर्ज फिटलं असतं. शय्यास बोलतोय. खबरदार, इथले एकही शब्द कुणाला कळला तर. शपथ आहे माझी तुला. आजी अगं वैद्यवेणीच्या हातून चुकून झालंय ते. त्यासाठी प्लीज तिला घरातून नको बाहेर काढू ग. ती खूप चांगली आहे.